परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधील पशुशक्तीचा योग्य वापर विभागामध्ये अखिल भारतीय ज्वार संशोधन केंद्र हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी सब प्लॅन अंतर्गत गुरुवारी 24 जून रोजी आदिवासी शेतकरी बांधवांना कृषी अवजार वाटप आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांची उपस्थिती होती आणि पशुशक्तीचा योग्य वापर विभागाचे स्मिता सोळंके मॅडम यांची उपस्थिती होती। यावेळी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण म्हणाले की आदिवासी शेतकऱ्यांनी संशोधित बैलचलित सुधारित अवजारे यांचा सक्षमपणे वापर करून खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे ही काळाची गरज असल्याचं नमूद केलं। सदरील अवजारे ही शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचवणं, त्याचा वापर वाढवणं आणि यासाठी हा विद्यापीठाचा उपक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांच्या हस्ते ठाकरवाडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील आदिवासी शेतकरी गटाला प्रतवारी करणं यंत्र, मळणी यंत्र आणि पीठ गिरणी असे उपयुक्त विविध अवजारे आणि यंत्रांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक योजनेच्या प्रमुख आणि संशोधन अभियंता डॉक्टर स्मिता सोळंके यांनी केलं। आपल्याला माहीत आहे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत पशुशक्तीचा शेतीमध्ये वापर ही एक मोठा केंद्र सरकारचा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून तो कार्यरत आहे। यामध्ये प्रामुख्यानं आम्ही छोटा आणि मध्यम शेतकरी आणि विशेषतः आदिवासी शेतकरी हा डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकरता विशिष्ट प्रकारची अवजारं विकसित करण्याचं आम्ही सातत्यानं धोरण आखलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत हे जे अवजारं आम्ही ह्या आदिवासी शेतकऱ्यांना प्रामुख्यानं देत असतो की यामध्ये हातचलित असेल, बैलचलित असेल किंवा ट्रॅक्टरचलित ह्या सगळ्याच अवजारांचा समावेश केलेला आहे की यामुळं एकतरी त्यांचे जे काही गाभाड कष्ट आहे ते कसे कमी करता येईल, शेतकामातली कार्यक्षमता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून आणि शेतकामावर होणारा खर्च कसा कमी करता येईल हे दोन तीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं आम्ही या अवजारांचा विकास करण्याचं कार्य आमचे कृषी अभियंता। माझं नाव शशिराव विश्वनाथ गारवडे, राहणार ठाकरवाडी। आमच्या इथे कृषी अधिकाऱ्यांनी भेट घेऊन परभणी विद्यापीठाचे काही शेळंके मॅडम वगैरे आले आणि त्यांना जे आम्हाला जे वस्तू आहेत, जे कापणी यंत्र, त्यांचे सायकल गोळपे, त्यांचे जे काही जे वस्तू आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला इथे जे असते साहित्य वाटप झाले त्यांचे धन्यवाद।